नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आमचे सर्वांचे जुने सहकारी उत्तमराव जगताप यांनी किर्लोस्कर कंपनीमध्ये किती वर्ष नोकरी केली? 35 वर्ष अखंड नोकरी करून त्या ठिकाणी रिटायरमेंट त्यांची झाली आणि आज सेवापूर्तीचा कार्यक्रम अगदी एवढ्या मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी मुलांनी, बंधूंनी आणि सर्व मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी खरं तर दादा आता फार बाहेर जात नाहीत, परंतु जवळचा कार्यकर्ता म्हटलं की दादांनाही घरी थांबवत नाही. आणि उत्तम हा प्रेमातला जवळचा कार्यकर्ता, म्हणून दादासुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय दादासाहेब जाधवराव या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ता प्रथमच 3 वर्षात पहिलाच कार्यक्रम आणि तो फक्त उत्तमचा प्रेमपोटी दादांनी त्या ठिकाणी आज स्वीकारलाय. या ठिकाणी आताच ज्यांनी आपले विचार मांडले ते तालुक्याचे माजी आमदार शुभभाऊ टेकवडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर, आमच्या डेक्कन मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन काशीनाथ दिनकर मोरे उर्फ कादी मोरे साहेब, सत्कारमूर्ती उत्तमराव, दीपक नाना, बंडू काका, महेश शेठ, ॲडव्होकेट भारंबे, गरुड सर स्टेजवर या ठिकाणी, राहुल आहेत, अभिजित आहे, आमचे मानदार आहेत, सर्वच भाजपचे आमचे गिरीश अप्पा, योगेश वडतरे या ठिकाणी आहेत. समोरही सर्व दिग्गज मंडळी, सर्वांचा नामोल्लेख करतो या ठिकाणी केला पाहिजे, अशी सर्वच प्रतिष्ठित मंडळी समोर त्या ठिकाणी आहेत. आदरणीय बाबासाहेब जाधवराव हे सुद्धा उत्तमच्या प्रेमापोटी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि उत्तमरावचा सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर एक चांगला कार्यक्रम आज त्या ठिकाणी होत असताना अशोक भाऊंनी सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण उत्तमराव आहे. दादांच्या जवळ आम्ही सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो आणि ज्या ज्या कार्यकर्त्याला दादांचा परिस्पर्श झाला तो तो कार्यकर्ता सक्षमपणाने समाजामध्ये आज सुद्धा ताट मान करून त्या ठिकाणी वागतोय. ठीक आहे, कोणाची परिस्थिती कमी असेल, कोणाची जास्त असेल, परंतु समाजामध्ये वागत असताना एक स्फूर्ती, मार्गदर्शन ज्या ज्या कार्यकर्त्याला दादांचं मिळालं ते ते कार्यकर्ते आज समाजामध्ये चांगल्या पद्धतीने आपला जीवनक्रम त्या ठिकाणी चालवत आहेत. चांगल्या प्रकारे त्यांचा उत्कर्ष त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यातच उत्तम उदाहरण उत्तमरावचं आहे. उत्तमराव अत्यंत स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता. कुठली मीटिंग आमची पहिली असली की उत्तम स्पष्ट बोलायचा. एक मगाशीच मला आठवण झाली की वामन तात्यानं उत्तमराव उभे राहिले की ते जोरातच सगळे अंगावच आमच्या यायचे, आम्ही आपलं गप्प असायचो, बाहेरून आलेलो असायचो, त्यांचं ऐकावं लागायचं आम्हाला सगळं. आणि त्या पद्धतीनं किर्लोस्कर कंपनी या ठिकाणी सुरू झाली. त्या किर्लोस्कर कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आमची सर्वांचीच त्या ठिकाणी होती. आदरणीय दादा जाधवरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की ही कंपनी या ठिकाणी झाली ज्यांच्या जमिनी गेल्या, जे भूमिपुत्र आहेत किंवा या ठिकाणचा स्थानिक जो माणूस असेल त्याला त्या ठिकाणी त्या काम मिळालं पाहिजे. आणि त्या भूमिकेतून कंपनीमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्याच माध्यमातून मला वाटतं पहिल्या टप्प्यामध्ये 22 का 23 मुलं त्या ठिकाणी लागली पहिली सुरुवातीला, नंतर बाकीची सगळी लागली. परंतु हे आंदोलन करत असताना सुद्धा उत्तमरावची आठवण मला कायम त्या ठिकाणी राहते की कदाचित आजच्या कार्यक्रमाला दादा आम्ही या ठिकाणी दिसलोच नसतो, अशी परिस्थिती दादा आपण त्या ठिकाणी बाहेर उपोषणाला बसलो होतो, आंदोलन केलं होतं किर्लोस्करच्या बाहेर आणि गेटच्या बाहेर त्या ठिकाणी बसल्यानंतर रात्रीची तरकारीची एक ट्रक आली, आम्ही रात्री झोपायलाच तिथं होतो
ट्रक आली आणि ट्रक आमच्या शेजारून जाऊन पुढच्या पुलात पालटी झाली. उत्तमराव बरोबर आहे ना? आणि त्या ट्रक मध्ये आम्ही सगळे घाईघाईने उठलो, बघितलं काय झालंय. परंतु त्यावेळेला कदाचित ती जे ट्रक आमच्या याच्यात आली असती तंबूत, तर आम्ही कशाला आता इथे दिसलो असतो. परंतु खरी ती परिस्थिती त्यावेळेची भयानक होती. त्याही परिस्थितीत संघर्ष करून कार्यकर्त्यांना नोकरीला लावायचं, त्यांचा मार्ग त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून दादांनी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला 35 वर्ष त्या ठिकाणी चांगली सेवा करता आली. त्या कालची परिस्थिती प्रतिकूल होती, इतकी परिस्थिती त्यावेळेला नाजूक होती. परंतु नंतरच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या ताकदीवर चांगली प्रगती त्या ठिकाणी केली. बंधू तुमचे बांधकाम व्यवसायामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तालुके इथं काम करतायत. आणि सूरज सारखा मुलगा, ते तुमचा मुलगा आहे म्हणून मला माहितीच नव्हतं. मुंबईत त्याची माझी भेट झाली, त्यांनी आम्हाला जेवायला एका ठिकाणी नेलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी उत्तमरावचा मुलगा आहे. पण काय ठीक आहे, राजकारणात चालतं, कुठे गेलं काय ना सूरज. आणि महिना दीड महिन्याने दुसरीच बातमी मी ऐकली. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही, कुठं असा सुखी असा. आणि अशा पद्धतीनं काय का होईना, पण एक मुलं चांगली निघाली, कुटुंबाचं चांगली साथ मिळाली. आणि उत्तमरावनी अत्यंत कष्टाने धाबा सुरू केला. धाबा सुरू केल्यानंतर बांधकाम व्यवसायात बंधू आले, मुलं पुतणे चांगल्या पद्धतीने आज नावलौकिक त्या ठिकाणी मिळवला. आणि हा नावलौकिक मिळत असताना कुठल्याही मित्रपरिवाराने ते विसरले नाहीत, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या सगळ्या जुन्या लोकांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आज निमंत्रित केलं. आज त्यांचा त्या ठिकाणी जरी सेवानिवृत्त तिकडे कंपनी झाली, पण खरी सुरुवात उत्तमराव आजपासून सुरुवात तुमची झाली. आता तुमची गरज लोकांना आहे. आता त्या तोपर्यंत कंपनीला होती, आतापर्यंत 35 वर्ष. आता लोकांना तुमची गरज आहे, तेव्हा लोकांच्यासाठी काम करण्यासाठी समाजाच्या जो नडलेला माणूस असेल, दलित असेल, जो अडचणीत असेल, त्याला मदत करण्याची जबाबदारी भविष्यामध्ये तुमच्यावर त्या ठिकाणी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराने 100 वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी द्यावं, अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुम्हाला त्या ठिकाणी देतो. तुमचं आयुरारोग्य चांगलं राहावं. तुमच्याकडून पुन्हा बंधू करतायत, मुलगा करतोय, तुमच्याकडून सुद्धा समाजाची सेवा त्या ठिकाणी घडावी अशी परमेश्वर जननी प्रार्थना करून थांबतो.